संगमनेर मध्ये पूर्ण ऊसाची तोडणी झाल्याशिवाय कारखाने बंद होऊ देणार नाही असे प्रतिपादन सरकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याचे चेअरमन बाबा ओहळ यांनी गुलेवाडी येथे दिले. संपूर्ण ऊसाचा गाळप झाल्याशिवाय गाळप बंद करू नये असा आदेश साखर आयुक्तांनी यापूर्वी दिलाय. याची अंमलबजावणी करणार असल्याचंही ओहळ यांनी सांगितलं. आदरणीय साहेबांनी आणि महाराष्ट्र शासनाचे धोरण आहे, साहेबांचाही तसे आदेश आहेत आणि या कारखान्याचं आपलं पूर्वपार स्वर्गीय दादांपासून धोरण आहे. आपल्या परिसरामध्ये एकही टिपरा आपण शिल्लक ठेवत नाही, त्याच पद्धतीचं नियोजन आता केलेलं आहे आणि एकही ऊस कारखान्याकडे नोंदवलेला शिल्लक राहणार नाही याची काळजी संगमनेर आपला सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात प्रशासन घेईल. कारखान्यांनी गाळप बंद करण्यापूर्वी साखर आयुक्तांची परवानगी घेणं बंधनकारक आहे असंही यावेळी बाबा ओहळ यांनी स्पष्ट केलंय. जागर जनस्थानसाठी सचिन सोनवणे संगमनेर.